आता आपल्याला आत आणि बाहेर ही संकल्पना शिकायची आहे. आत आणि बाहेर ही संकल्पना आपण रोजच्या नित्यक्रमात, घरात आणि शाळांमध्ये आधीच वापरत असलो तरीही सर्वांना ही संकल्पना स्पष्ट आहे हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपल्याला हे समजून घेऊन त्याप्रमाणे शिकवावे लागेल. पहिल्यांदा ठोस टप्प्यावर हे TLM वापरून शिकवले जाते. म्हणजेच आधी आपण TLM वापरून शिकवतो, त्यानंतर त्यांना कृतींमध्ये गुंतवून शिकवतो. हे कसे करायचे ते आता पाहू. यासाठी आपण घनवस्तू आणि हे चौरस गणक घेतले आहेत. आता आपण ही कृती करूया. यासाठी आपण मुलांशी कसे बोलावे. हा निळ्या रंगाचा चौरस गणक आहे, हा पिवळ्या रंगाचा चौरस गणक आहे, बरोबर. हे चौरस गणक कुठे ठेवलेले आहेत? ते बाहेर आहेत, ते टेबलवर आहेत. ते या डब्याच्या आत आहेत की बाहेर? ते बाहेर आहेत, बरोबर. आता एक एक करून त्यांना डब्यामध्ये ठेवू. आपण त्यांना इथे ठेवू. आता तुम्ही मला सांगा की ते चौरस गणक कुठे आहेत? ते आत आहेत, बरोबर. खूप छान. आता मी प्रत्येकाला बाहेर ठेवत आहे. मी त्यांना कुठे ठेवत आहे? या डब्याच्या बाहेर. या डब्यातून त्यांना घेऊन बाहेर ठेवा. आपण इतर साधने वापरून हीच क्रिया पुन्हा करूया का? आता आपण तीच क्रिया वेगळे साहित्य वापरून करू. हे काय आहे? हे पिवळे चौकोनी तुकडे आहेत आणि ही एक घन वस्तू आहे. ही घन वस्तू पोकळ आहे, म्हणून त्याचा वापर डब्यासारखा करू. आता हे डब्याच्या आत आहेत की बाहेर? ते बाहेर आहेत, बरोबर. या प्रत्येकाला क्रमाक्रमाने डब्यामध्ये ठेवूया. आता चौकोनी तुकडे कुठे आहेत? पिवळे चौकोनी तुकडे कुठे आहेत? काही डब्याच्या आत आहेत तर काही डब्याच्या बाहेर आहेत. तुम्ही काही विद्यार्थ्यांना बोलवा आणि त्यांना ही कृती करण्यास सांगा. त्यांना हे सर्व डब्यांमध्ये ठेवण्यास सांगा. अशा प्रकारे तुम्ही मुलांना कृतीमध्ये सामील करून घेऊ शकता. आता हे सर्व डब्याच्या आत आहेत. केवळ TLM वापरूनच नव्हे तर दैनंदिन जीवनात सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या वस्तूचा वापर करून हे केले जाऊ शकते. या कृतींसाठी पाने, फुले, बिया वापरल्या जाऊ शकतात. तुम्ही विद्यार्थ्यांना ते स्वतः घेऊन येण्यास सांगू शकता. हे सहजपणे उपलब्ध आहे, ज्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत. अशा गोष्टींचा वापर आपण कृतीमध्ये करू शकतो. जर आपण त्यांना लहान आणि रंगीबिरंगी खेळणी आणण्यास सांगितले तर ते आनंदाने घेऊन येतील, या कृतीमध्ये सहभागी होतील. जेव्हा आपण त्यांना काहीतरी आणण्यास सांगतो आणि गोष्टींची जबाबदारी देतो, त्यांनी ज्या वस्तू आणल्या त्यापासून त्यांना शिकायला मिळाले तर त्यांना खूप आनंद होतो. आतापर्यंत आपण सर्व संकल्पना ठोस टप्प्यामध्ये शिकल्या. वर्गात मुलांना कृतीमध्ये सहभागी करून घेतले जाऊ शकते. वर्गात शिक्षकांनी खडूचा वापर करून एक वर्तुळ काढावा. सर्व मुलांना वर्तुळाभोवती उभे करावे. तुम्ही या कृतीला रिंगण घालणे असे म्हणू शकता. प्रत्येकाला वर्तुळाच्या आत जाण्यासाठी सांगा. त्यांना क्रमाक्रमाने बोलवा. इकडे या आणि रिंगणात उभे टाका. मध्ये असताना दोन वेळा टाळी वाजवा आणि मग बाहेर या, असे त्यांना सांगा. जेव्हा आपण हे करू तेव्हा त्यांना आत आणि बाहेर ही संकल्पना स्पष्टपणे समजेल. पुढे हीच गोष्ट आपण प्रतिनिधित्व टप्प्यावर देखील करू शकतो. लहान मुले त्यांच्या कल्पना सांगण्यासाठी किंवा चित्रांद्वारे दाखवण्यासाठी उत्साही असतात. आपण वर्गात ती संधी निर्माण करायला हवी. कदाचित ते या मार्गाने शिकतील. आता आत आणि बाहेर हे प्रतिनिधित्वाद्वारे कसे शिकवता येईल? हे खूप सोपे आहे. ते एका विशिष्ट मार्गाने केले पाहिजे असा काही विशिष्ट नियम नाही. बरेच शिक्षक खूप सृजनशील असतात. तुमच्या काल्पनिकतेतून ते तुमच्या पद्धतीने वापरू शकता.
आता आपण एक चित्र काढत आहोत. ही एक शाळेची पिशवी आहे, ठीक आहे. या पिशवीमध्ये काय आहे बरे? आपण या पिशवीत काय भराल? आपण त्या वस्तू काढू शकता का? शाळेत येत असताना तुम्ही तुमचे पुस्तके घेऊन येत असता. तुम्ही पुस्तके काढू शकता का? तुम्ही पुस्तके आणता. तुम्ही आणखी काय आणता? तुम्ही पेन्सिलचा बॉक्स आणता, बरोबर. तुम्ही पिशवीमध्ये पेन्सिल बॉक्स काढणार का? आता इथे एक पेन्सिल बॉक्स आहे. तुम्ही आणखी काय आणता? तुम्ही बरोबर चॉकलेट्स देखील आणता. आपण चॉकलेट्स पण काढूया का? चला तर मग चॉकलेट्स काढूया. एक चांगले चित्र कोण रेखाटते ते आपण पाहू. तुम्ही किती चॉकलेट्स आणले आहेत? बरेच चॉकलेट्स. मग ते सगळेच काढा. तुम्हाला जितके हवे असतील तितके चित्र काढा. त्यानंतर तुम्ही पाण्याची बाटली कुठे ठेवली आहे? बघा, या पिशवीत पाण्याची बाटली ठेवण्यासाठी बाहेर एक खिसा आहे. मी येथे पाण्याची बाटली काढते. या बॅगमध्ये पुस्तके, पेन्सिल बॉक्स आणि चॉकलेट देखील आहेत. जे आपण सर्व काही रेखाटले आहे ते सर्व त्यात आहे. फक्त पाण्याची बाटली ही मी बाहेर रेखाटली आहे. तुम्ही पाण्याची बाटली कोठे काढली आहे ते तुम्ही मला दाखवू शकता का? जर आपण मुलांना सहभागी होण्याची संधी दिली, जर त्यांना जे आवडते ते दाखवू शकले, तर ते आनंदाने शिकतात. फक्त इतकेच नाही, या कृतीनंतर आपण मुलांसह चर्चा करू शकतो. आपण आपल्या रोजच्या जीवनात ही संकल्पना कोठे वापरतो? आत आणि बाहेर हे शब्द आपण कोठे वापरतो? संकल्पना हा मुलांसाठी एक जड शब्द आहे. त्यांना विचारा, आपण हे शब्द कोठे वापरू शकता हे आपण सांगू शकता का? मग मुले उत्तर देतील की चॉकलेट माझ्या तोंडात आहे, हे माझ्या तोंडाच्या आत आहे. किंवा आपण त्यांना फोटो फ्रेम दाखवू शकतो. तुमचे चित्र फ्रेमच्या आत आहे असे आपण म्हणू शकतो. आज जे हजर आहेत ते वर्गाच्या आत आहेत आणि आज जे गैरहजर आहेत ते वर्गाच्या बाहेर आहेत असे आपण त्यांना सांगू शकतो. जेवणाच्या ताटाकडे पहा. भात आणि वरण हे ताटाच्या आत आहे. पाण्याचा पेला हा ताटामध्ये आहे का? नाही, तो ताटाच्या बाहेर आहे. आता आपले पुढील कार्य काय आहे? आपण त्यांना शिकवले, उपक्रम राबवले, प्रतिनिधित्व करण्याची संधी निर्माण केली, तरीही मुलांना संकल्पना समजली आहे की नाही हे आपल्याला तपासावे लागेल. आपण शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. ते काय चुका करू शकतात? आपण आत आणि बाहेर याबद्दल बोललो. त्यांना आतील म्हणजे आत हे समजले का? किंवा ते याबद्दल गोंधळलेले आहेत का? ती आपल्याला तपासण्याची गरज आहे. पुन्हा आपण त्यांना हे आत ठेवा असे सांगू शकतो. त्यांच्या हातात एक वस्तू द्या आणि त्यास आत ठेवण्यास सांगा. ते बॉक्समध्ये ठेवतील किंवा बाहेर ठेवतील यावरून त्यांना ती संकल्पना समजली आहे की नाही हे आपल्याला समजते. किंवा जर ते खाली किंवा वर ठेवत असतील किंवा इतर कोणत्याही ठिकाणी ठेवत असतील, तर हे स्पष्ट आहे की त्यांना ही संकल्पना स्पष्टपणे समजली नाही. आपल्याला त्यांना पुन्हा एकदा शिकवावे लागेल. आपल्याला त्यांना आणखी काही कृती करून दाखवाव्या लागतील आणि त्यांना संयमाने सांगावे लागेल. त्यानंतरच पुढच्या धड्यातील पुढच्या कृतीकडे वळता येईल.